जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील सरदार चौक येथे भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वात नंदुरबारचे आमदार नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार डॉक्टर विजयकुमार गावित यांची महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने नवापूर शहरात घोषणाबाजी करून जल्लोष केला व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल, तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे, शहर प्रभारी रमला राणा, प्रदेश सदस्य जाकीर पठाण, सोशल मीडिया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत, आदिवासी आघाडी अध्यक्ष जैनू गावित, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव, सरचिटणीस अजय गावित, कुणाल दुसाने, सोशल मीडिया जिल्हा संयोजक हेमंत शर्मा, शरद लोहार, शंभू सोनार, चेतन सोनार, शाहरुख खाटे, जहूर खान, तौसिफ मंसुरी, सैफ वोहरा, सज्जाद बदुडा व असंख्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही सर्व नवापूर शहरामध्ये जल्लोष वातावरण केलं। आज या आदिवासी समाजाला आदरणीय नरेंद्र भाई मोदी आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान यांनी एका सर्वसामान्य महिलेला, आदिवासी महिलेला सर्वोच्च पदी विराजमान केलं। द्रौपदी मुर्मू मॅडम यांना त्याबद्दल आदिवासी समाजाच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो की गेल्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या आदिवासी महिलेला त्या ठिकाणी बसवलं। आणि आज एक आश्चर्य अजून आम्हाला बघायला मिळालं की 9 ऑगस्ट आदिवासी दिवस आणि आमच्या जिल्ह्यातला भूमिपुत्र डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, आमचे सर्वांचे नेते, सर्वसामान्यांना बरोबरीत घेऊन चालणारे या नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत त्यांनी सर्व समावेशक अशा कार्यकर्त्यांबरोबर काम करून त्यांना भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्रितरित्या बांधून ठेवलेले आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांना महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये जी वर्णी लागली, एक त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला, एक आदिवासी जनतेला हा एक सांगायला गेला म्हणजे आनंदाचा क्षण। आणि त्याच्यामध्ये त्यांनी एका आदिवासी मुलाला, आदिवासी भूमिपुत्राला आज कॅबिनेटमध्ये स्थान दिलं, त्याबद्दल सर्व आदिवासी समाज हा अत्यानंद खुश आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजून या नंदुरबार जिल्ह्याचा विकासामध्ये कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। पुनश्च देवेंद्र भाऊ फडणवीस आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे मनापासून आदिवासी कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी, आम जनतेच्या वतीने त्यांचे जाहीररित्या आभार मानतो।